ते आज धर्मवीर आनंद दिगेसाहेब आज गेलेले नाहीत हे धर्मवीर आनंद दिगेसाहेब आजही या ठिकाणी या ठाण्यामध्ये आहेत आणि ते बघतायत आणि ते नक्की त्यांचा करिश्मा त्या ठिकाणी दाखवतील आपल्याबरोबर खासदार राजन विचारे आहे जे तिसऱ्यांदा खासदारकीच्या उमेदवारीसाठी आज लढत आहेत आणि आज ते आपण पाहताय मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत सर आज मतदानाचा दिवस आहे मतदाना खूप क्रुशल दिवस आहे महत्वाचा दिवस आहे गेली पाच वर्ष आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करत होता तो आज दिवस आहे तिसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे काय वाटते आज काय भावना आहेत आपले मला वाटतं लोकशाहीचा उत्सव आणि संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी पाचव्या चरणमध्ये हे मतदान होत आहे आणि लोक आतुरतेने हे जी वाट बघत होते त्याचा कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विश्वासघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ही जी काही गद्दारी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती हो या जनतेला ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि ज्या जनतेच्या प पाठीत खंजीर कुपासण्याचा प्रयत्न तुम्ही हा केलेला आहे आणि जनता ही खऱ्या अर्थाने या प्रक्रियेमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन या गद्दारांना नक्कीच धडा शिकवतील हो कारण तुम्ही बघितलं असेल ह्याच नरेश मस्केना मी त्यावेळेला काँग्रेसमध्ये प्रवेश करत होते आणि त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश मानून मी त्यांना जाऊन परत या शिवसेनेमध्ये त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या त्रासाला कंटाळून ते त्या ठिकाणी जात होते आणि मी त्यांच्याकडे घरी गेलो त्यांना रिक्वेस्ट केली त्यांना सांगितलं बाबा तुमचं वैयक्तिक असेल परंतु पक्षाने काय आहे त्यावेळेला मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी ते कामाला रुजू झाले त्यानंतर पक्षप्रमुखांनी त्यांना महापौर बनवलं आज मोठमोठी पदं त्यांना दिली जिल्हा प्रमुख त्यांना केलं आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी ते कारोबार करत आहेत महापौर असतानाच्या कारकार कारकिर्दी कार सुद्धा बघितल्या असेल त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे की पाच हजार दोनशे पन्नास कोटीची ही महापालिकेचं बजेट असलेली महापालिका आज त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार वेळेवर होत नाहीत ठेकेदारांची बिलं त्या ठिकाणी दिली जा वेळेवर दिली जात दो नाही दोन अडीच वर्षाचं बॅकलॉग त्या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितले असेल हॉस्पिटल जे कळवा हॉस्पिटल आहे करोडो रुपये खर्च करून या जनतेसाठी आम्ही केलेला आहे एका दिवशी अठरा अठरा मृत्युमुखी जर पडत असतील तर हे काय करतात हे तिथे बसून आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघताय कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करतायत ऐंशी वर्षाच्या आमच्या ज्येष्ठ शि शिवसैनिकाला त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आम आमच्या कित्येक कार्यकर्त्यांचे उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद केलेले आहेत आज शाखा बळजबरीने ताब्यात घेतलेल्या आहेत ज्या आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे त्या दैवताच्या आनंद आश्रमाचं नाव काढून स्वतःचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे तर मला वाटतं जनता उड्या डोळ्यांनी बघत्या नक्कीच या निवडणुकीमध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल काल रात्रीचा एक प्रसंग होता अचानक मध्यरात्री काही लोक ही ठाण्यामध्ये आली होती ज्या लोकांच्या तुम्हाला माहिती मिळाल्या तुम्ही त्या ठिकाणी गेलात काय नेमकं झालं होतं आणि काय त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रातोरात लाईट घालून तिकडे पैसे वाटण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत होता दुण। आणि तो प्रकार आम्ही सुद्धा निर्देशांना आणून दिलेला आहे त्याचबरोबर आम्हाला तीसुद्धा माहिती मिळाली होती की सकाळी सात ते दहाच्या दरम्यान पहिलं जे मतदान होईल त्या मतदान प्रक्रियेमध्ये बोगस मतदान करण्यासाठी जवळजवळ बाराशे कर ते पंधराशे लोक या ठिकाणी आलेले आहेत मी रात्री मला जेव्हा कळलं तेव्हा तीन साडेतीनला मी आमचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना पहिल्यांदा हे मेल केला त्यानंतर जॉईंट कमिशनर आहेत त्यांनाच सांगितलं त्यानंतर निवडणूक आयुक्त जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही ईमेलद्वारे कळवलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे, जे दुसरे आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त आहेत त्यांना सुद्धा आम्ही हे सबंध माहिती दिली आणि मला विश्वास आहे की ही सर्व प्रक्रिया ह्याची दखल घेतील आणि असा काही प्रकार होऊ नये यासाठी त्यांनी मला होणार नाही असं आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे काल याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्याच ठिकाणी काल एकनाथ शिंदे देखील आले होते त्यांनी देखील इकडे येऊन अभिवादन केलं पाया पडलं आणि त्यांनी असं म्हटलं की उद्या विरोधकांचे विकेट्स मला काढायचे आहेत आता बघा विकेट काढणं तुमच्या हातात नाहीये विकेट काढणं जनता जनार्दन बसलेली आहेत कोणी कोणाच्या विकेट काढायच्या ज्या आहेत ना जनता तिथे ठरवणार आहेत तो चार तारीख फक्त लक्ष ठेवा आज या प्रक्रियेमध्ये जनता बघा सर्वंद रस्त्यावर उतरून मतदानाला उतरलेली आहे आणि जनता नक्कीच तुम्हाला त्याचा धडा शिकवते ज्या धर्मवीरांचं नाव घेता ज्या बाळासाहेबांचं सा नाव घेता आणि त्या बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही चाललेले आहेत असं तुम्ही सांगता परंतु त्या साहेबांच्या आश्रमामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल आज सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी त्या आनंद आश्रमामधून न्याय मिळत होता परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी शिवसैनिकांना कटक कारस्थान करून त्या ते ठिकाणी त्यांना खोट्या केसेस टाकून त्यांच्या उद्योगधंद्यावरती हे करून अशा पद्धतीने जर तुम्ही जर कारोबार करत असाल तर आज धर्मवीर आनंद दिगे साहेब आज गेलेले नाहीत हे धर्मवीर आनंद साहेब आजही या ठिकाणी या ठाण्यामध्ये आहेत आणि ते बघतायत आणि ते नक्की त्यांचा करिश्मा त्या ठिकाणी दाखवतील धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन विनेस अक्षय भाटकर एबीप एबीपी माझा प्रत्येक जण ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट